राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी 22 मेला सीबीआय कडून सुमारे 9.5 तास चौकशी करण्यात आली. IL&FS प्रकरणी पाटील यांची चौकशी करण्यात आली, पण या चौकशीनंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे. कारण जयंत पाटील यांची ईडी कडून चौकशी करण्यात आल्यानंतर सर्वच नेत्यांकडून त्यांची विचारपूस करण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण अजित पवार यांनी जयंत पाटील यांची विचारपूस केली नसल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. सादर, तू शंका काढायला फार हुशार आहेस. मला एक सांगा, ज्या वेळेसपासून आम्ही लोक सत्तेमध्ये कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी स्टेटमेंट केलेलं? जयंतरावांना काय एकट्यालाच तिथं बोलवलेलं नाही, त्याच्या आधी भुजबळ साहेबांनाही बोलवलेलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव. अनिल देशमुखांना बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव. इतरही वेगळे प्रफुल्लभाईंना पण बोलवलं होतं, त्यावेळेस माझं स्टेटमेंट दाखव. तुम्ही लोक आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक असा काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आता तू प्रश्न विचारला, मी उत्तर देतो. त्याबद्दल मी कधी कुणालाही कुणाच्याही बद्दल कुठलंही स्टेटमेंट त्या ठिकाणी करत नाही. कारण माझ्याही बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरातल्या अनेक ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये इन्कम टॅक्सने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळेस माझं मी काय स्टेटमेंट करायचं ते केलं, मी माझ्या कामाला लागलो.